हाय फ्रेंड्स मी विठ्ठल चोशी या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरतीच्या संदर्भात एक अपडेट पाहणार आहोत आणि ग्रामविकास विभागाने आज एक प्रसिद्धी पत्र प्रसिद्ध केलेलं आहे आणि त्या पत्रकाच्या माध्यमातून सध्या काय सुरू आहे म्हणजे कंपन्यांसोबत करार करायला किती दिवस लागणार आहेत जाहिरात यायला किती दिवस लागणार आहेत याची माहिती दिलेली आहे तर या व्हिडिओमध्ये आपण तीच सर्व माहिती पाहूयात या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल चोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला आरोग्य आरोग्यसेविका यासाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स लावायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि सेवक सेविका रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स शूट घ्या याच्यामध्ये आरोग्यशास्त्र इंग्लिश ग्रामर बौद्धिक चाचणी मराठी व्याकरण या चार विषयांचे रेकॉर्डेड व्हिडिओ आणि पी डी एफ नोट्स दिलेल्या आहेत तर या ठिकाणी पहा विषय आहे जिल्हा परिषद पदभरतीबाबत दिनांक तीन दोन दोन हजार तेवीस रोजीच्या लोटमत वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातमीबद्दल ग्रामविकास विभागाचा खुलासा किंवा स्पष्टीकरण त्याच्यावर मी माझ्या दोन्ही चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत पहा लोटमतमध्ये जी बातमी आली त्याच्यावर आता हे वरचं एवढं आपल्यासाठी महत्त्वाचं नाही ते सर्वांना माहिती आहे आता ज्या गोष्टी नवीन त्यांनी सांगितलेल्या आहेत ना ते आपण पाहूयात तर माहे मार्च दोन हजार एकोणीसची जाहिरात रद्द करण्यात आल्याने त्या जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे सदर उमेदवारांना संबंधित जिल्हा परिषदेमार्फत परीक्षा शुल्क परत करण्यात येईल पुढे पा माहे मार्च दोन हजार एकोणीसच्या जाहिरातीप्रमाणे ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज केलेले किंवा भरलेले आहेत व सध्या वयाधिक्य झाले असल्याने ते परिषद बसण्यास अपात्र होऊन अशा उमेदवारांचे नुकसान होऊ नये याकरिता दिनांक एकवीस दहा दोन हजार बावीसच्या शासन निर्णयानवे अशा उमेदवारांचे अर्ज स्वीकारून पुढील फक्त एका परिषद बसण्याकरिता अशा उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर ग्रामविकास विभागाच्या आठत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील आरोग्य व इतर विभागातील संवर्गाच्या पदभरतीचा कालबद्ध कार्यक्रम विभागाच्या अनुक्रमे दिनांक एकवीस ऑक्टोंबर दोन हजार बावीस व पंधरा नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या शासन निर्णयानवे जाहीर करण्यात आला होता त्यानुसार सर्व जिल्हा परिषदातील रिक्तपदांची नामावली अंतिम करण्याचे काम पूर्ण झालेले आहे तथापि सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयानवे दिलेल्या निर्देशानुसार परीक्षा टी सी एस किंवा आय बी पी एस या कंपन्यांद्वारे ऑनलाईन पद्धतीने घ्यावायच्या आहेत त्या म्हणजे परीक्षा ऑनलाईन होणार आहेत हे फिक्स झालं आहे बरं का त्यानुसार क्षेत्रीय पातळीवर सदर कंपन्यांशी बोलून चालणी बोलणी चालू आहे त्यानुसार सदर कंपन्यांनी सामंजस्य करार करण्यास किमान पंधरा दिवस म्हणजे नुसतं ॲग्रीमेंट करायलाच त्यांना पंधरा दिवस लागणार आहेत अजून बोलणी सुरू आहे पण अजून झालेली नाही आणि सामंजस्य करार झाल्यानंतर ऍप्लिकेशन पोर्टल विकसित करण्यास पंधरा दिवसांचा कालावधी लागेल असे कळवले आहे याचा अर्थ समजून घ्या मित्रांनो अजून एक म्हणजे त्यांनी किती जरी फास्ट काम केलं म्हणजे उद्या जरी अग्रिमेंट केले तरी उद्यापासून एक महिना ऍड येणार नाही मग आपण असं गृहित धरूया इन केस त्यांनी पंधरा फेब पर्यंत केले सर्व जिल्हा परिषदांनी म्हणजे ॲग्रीमेंट करायला सुरुवात केली अजून बोलणी सुरू आहे तर फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत ऍग्रीमेंट होतील सर्व जिल्हा परिषदांचे कारण अॅग्रीमेंट करायला पंधरा दिवस जातील असं सांगितलेलं आहे तिथून पुढे पंधरा दिवस म्हणजे पंधरा मार्चपर्यंत ते ॲप्लिकेशन डेव्हलप करायला वेळ जाईल म्हणजे पंधरा मार्चपर्यंत तर जाहिरात येणारच नाही फिक्स झाले आता हे बरे हे कंटिन्यू डे टू डे त्याने फिट्स काम केलं तरच व्हा आपली यंत्रणा किती फास्ट काम करते हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे हे खूप फास्ट काम केलं तर मी सांगत आहे पंधरा पंधरा मार्चचं म्हणजे त्याच्या आत तर जाहिरात येण्याची शक्यताच नाही यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्यानंतरच जाहिरात येऊ शकते मग तिथून पुढे समजा मार्च एंडिंगला जरी जाहिरात आली तर म एप्रिल महिना फॉर्म भरण्यामध्ये जाणार म्हणजे मेमध्ये परीक्षा होणार म्हणजे मी परवा दिवशी जो व्हिडिओ टाकला होता महाजन साहेबांनी जी माहिती दिली की मे जूनमध्येच परीक्षा होऊ शकतात ती माहिती बरोबर ठरी ठरलेली आहे तर या ठिकाणी पहा पुढे काय म्हटलेलं आहे ते की सद्यस्थितीत टी सी एस आय बी पी एस कंपनीसोबत तातडीने एम ओ यू म्हणजे करारा अंतिम करून घेण्याबाबत व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीद्वारे सर्व नोडल अधिकारी तथा उपायुक्त आस्थापना विभागीय आयुक्त कार्यालय यांना निर्देश देण्यात आले होते आता हे विभागीय आयुक्तांना कंपन्यांची निवड करण्याचे आदेश दिलेत हा व्हिडिओ मी चार पाच दिवसापूर्वीच टाकला होता एका विद्यार्थ्यांनी फोन करून माझ्यावर ऑब्जेक्शन घेतलं होतं सर तुम्ही कोणत्या माहितीच्या आधारे सांगितलं होतं तर हे प्रूफ इथं आले पाहता आता ज्यांनी मला विचारलं होतं ना त्याला सांगत आहे की हे प्रूफ कळलं की कोणत्या माहितीच्या आधारे म्हणजे मी कधी खोटी माहिती देत नाही विभागीय आयुक्त कार्यालय यांना निर्देश देण्यात आले होते त्यानुसार जिल्हा परिषद स्तरावर एमओयू अंतिम टाळण्याची कार्यवाही सुरू आहे आता पुढे पहा सदर कंपन्यांची एकाच वेळी परीक्षा घेण्याची क्षमता सात ते आठ हजार असल्याचे कंपनीने नमूद केले होते ग्रामविकास विभागातील पदभर्तीचा पूर्वानुभव पाहता एकूण पंधरा ते सोळा लाख उमेदवार अर्ज करण्याची शक्यता लक्षात घेता सदर कंपनीची क्षमता वर्धन करिता वर्धन म्हणजे वाढवण्याकरिता सदर कंपन्यांना शासनाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक प्रणाली भाडे तत्वावर उपलब्ध करून देण्याची शिफारस सचिव समितीने केली आहे तर अशा मी हा मुद्दाही तुम्हाला मी आधीच सांगितला होता त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला आधी सांगितल्या होत्या फक्त हे पंधरा पंधरा दिवस लागणार आहेत ना आ, हे मला वाटतं गोंदियाने एक परिपत्रक काढलं होतं त्याच्यामध्ये हा मुद्दा होता असं वाटतंय मला ठीक आहे ही एक नवीन माहिती त्यांनी दिलेली आहे तर पाहूयात आता पुढे काय होतं ते अजून जर तुम्हाला आरोग्य सेविका शेवत, यासाठी टे सिरीज लावायची असेल तर प्लेस्टोर वरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य शेवट सेविका टेस्ट सिरीज विकत घ्या याच्यात पंधरा टेस्ट दिलेल्या आहेत आणि सर्व टेस्ट अपलोड झालेले आहेत तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल चोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच